गुजरात सोडून भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये कुठे यश मिळालं? फक्त गुजरातमध्ये यश मिळालं. भारतीय जनता पक्ष फक्त गुजरातमध्ये यश मिळू शकलेला आहे. देशामधल्या सगळ्या जेवढ्या पोटनिवडणुका झाल्या जिथे ते यश मिळू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि हिमाचल प्रदेशमध्ये तर काँग्रेसचं चांगलं बहुमत मिळतात. गावच्या पातळीच्या काही निवडणुका असतात, गाव कसं चालवणार हे ठरवणार निवडणुका असतात, त्या होत असतील. आम्ही वरील पातळीवरून त्यात फार लक्ष घालत. सर, आज नाथाभाऊंची भेट घेतली, पुढे महापालिका जिल्हा परिषद आहे, कसं लढाई लढत कसं होणार? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता येतील, खरं ते पुढं पुढं का जात आहेत हे समजायला तयार नाही. त्या निवडणुका होऊन जाणं आवश्यक होतं, परंतु त्या पुढं लोटल्या जात आहेत अशी भावना आमची सगळ्यांची झालेली आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र पद्धतीने काम करणार आहोत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याकरता, कारण त्यांची तत्वप्रणाली कार्यपद्धती आम्हाला मान्य नाही, आणि त्यामुळं त्यांना दूर ठेवण्याकरता जे आवश्यक ते आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊ. दूर ठेवणं योग्य का योग्य त्यांच्या दृष्टीने? दूर ठेवणे योग्य न योग्य तुमच्या दृष्टीने कसं बघताय या विषयावर? दूर भारतीय जनता पक्षाला दूर ठेवणं हीच जबाबदारी आमची सगळ्यांची आहे, कारण ते काही देशाच्या हिताचं तत्वज्ञान किंवा त्यांची कार्यपद्धती नाही. काय सांगणार साहेब, सध्या तरी कर्नाटक सीमावार हा भेटलेला आहे, महाराष्ट्र एकत्रीकरणाची बैठक बेळगावमध्ये पार पडणार आहे लवकरच, काय साहेब? सीमावार काय आज आहे असं नाही, सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहेत. असं असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य ते करतायत आणि परिणामतः तिथली जनतासुद्धा ज्या पद्धतीने हल्ले करती आहे, याची जबाबदारी शेवटी कोणीतरी घेतली पाहिजे. भारतीय जनता पक्षाने घेतली पाहिजे, केंद्रीय नेतृत्वानं काही सूचना त्यांना दिल्या पाहिजे. आणि दुर्दैवानं असं आहे की हे सगळं करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही बोलतच नाही. असं आहे की ज्यावेळेस अशा पद्धतीनं वक्तव्य असतं किंवा त्यांच्या कृती असतील, त्यावेळेस मराठी जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी कायम सर्वपक्षीयांनी घेतली आहे. आणि म्हणून मी अशी विनंती केली की सर्वपक्षीय बैठक एक बोलवावी, आम्हाला वस्तुस्थिती समजून सांगावी आणि त्यांनी काय भूमिका घेत आहेत हे सुद्धा समजून सांगावं. दुर्दैवानं काहीच होत असताना दिसत नाही. तशी जबाबदारी तर केंद्राची काही जबाबदारी असते, विशेषतः काही वक्तव्य करू नका ज्याच्यातून वाद वाहतील. किंवा आता आपण पाहतोय की तिथं गाड्यांची तोडतोड झाली, मराठी माणसानं हल्ली झाली, असं होणार नाही याची जबाबदारी तर केंद्राने घेऊची, त्यांचे पक्षप्रमुख म्हणून किंवा गृहमंत्री म्हणून त्यांनी तर घेतलीच पाहिजे असं मताचं आम्ही. राज्यपाल यांनी माफी मागितली नाही म्हणून उदयनराजे यांनी पुन्हा खंत व्यक्त केली. राज्यपाल महोदय असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते असतील किंवा त्यांचे मंत्री असतील किंवा त्यांचा कार्यकर्ता असतील, खरं म्हणजे आमचे जे आदर्श आहेत, आमचे जे श्रद्धास्थानं आहे, आमचे जे देवता आम्ही त्यांना मानतो, अशा व्यक्तिमत्वांवर ते बोलतात. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतात, कधी महात्मा फुलेंवर बोलतात, सावित्रीबाई फुलेंवर बोलतात, खरं म्हणजे त्यांना महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, हे व्यक्तिमत्व माहीत नसणार, हे सगळे व्यक्तिमत्व आहेत. यांनी या पद्धतीनं वक्तव्य करणं हे निषेधार्य आहे आणि आम्ही सर्वजण निषेधच करतोय त्याचा. महाराष्ट्रातली जनतासुद्धा हे सहन करणार नाही. आणि ही व्यक्तिमत्व देशामध्ये पूजनीय व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल हे बोलत आहे चुकीच्या पद्धतीनं.